बारावीच्या कार्बोक्सिलिक ऍसिड या पॉइंट मध्ये प्रामुख्याने आपण ऍसिडिक कॅरेक्टर वर पेज नंबर 275 वर 276 चा एक पॅराग्राफ आपण घेतला होता, त्यास आता पेज नंबर 276 हा पार्ट आपल्याला पाहायचा. तुम्ही घरी वाचत असताना आणि मी वर्ड टू वर्ड पूर्ण वाचून व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. त्यामध्ये एक पहिला पार्ट आहे आणि तो आहे रिमेंबर. हा एक पार्ट आपण पाहून पुढे जाऊया. लोअर के ए व्हॅल्यू हायर इज द पी के ए. के ए लो पी के ए हाय असा पॉइंट आहे तुम्हाला जो ब्ल्यू कलर मध्ये पॉइंट एक चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि तो म्हणतो वीक ऍसिड. वीक ऍसिड आणि व्हाईस वर्सा दुसरा पॉइंट आहे हायर के ए हाय पी के ए लो स्ट्रॉंग ऍसिड. आता जो काही पॉइंट आपल्याला तिथं टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे तो पॉइंट एक्सप्लेन करत असताना प्रत्येक बाबीचा विचार करणं आवश्यक आहे. इथे तुम्हाला हा भाग आला आणि म्हणून मी टेक्स्ट बुक का ओरिएंटेड पार्ट घेतोय. तुम्हाला घरी वाचताना अडचण येऊ नये. मग हा के ए कोण किंवा पी के ए कोण, आपला आयोनिक इक्विलिब्रिया मागच्या सेशन मध्ये आपला हा भाग झाला होता. आयोनिक इक्विलिब्रिया मध्ये आपण हा म्हणजे एच ए म्हणजे ऍसिड, बी ओ एच म्हणजे बेस आणि बी एम नावाचा सॉल्ट घेतला होता. त्यापैकीचा हा एच ए जो आहे हा ऍसिड आहे. हा का आला तर हेरेडियसनं सांगितलं की एच प्लस आयन देणारे हे ऍसिड असतात. मग हा एच प्लस आणि कुठलाही कंपाऊंड लिहित असताना त्याचा पॉझिटिव्ह आयन पहिले लिहितो, निगेटिव्ह आयन आपण नंतर लिहितो आणि ऍसिडचं पहिलं अक्षर जे आहे ए म्हणून तो ए मायनस. आणि मग ज्या वेळेला आपण त्याचं डिसोसिएशन केलं तेव्हा एच प्लस आणि ए मायनस हे त्याचे डिसोसिएटेड झालेले भाग आले. डिसोसिएशन म्हणजे तुटण्याची क्रिया, अर्थात त्याला पॅरलल नाव आहे आयोनायझेशन. मग ही प्रक्रिया झाली ज्यामध्ये ऍसिडचं रूपांतर हे एच प्लस आणि ए मायनस मध्ये झालं आणि अशा कंडिशन मध्ये त्यावेळेला इथे इक्विलिब्रियम डेव्हलप झाला आणि आता ह्या इक्विलिब्रियमला जो कॉन्स्टंट असेल तो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू काय आहे हे कळायला पाहिजे. आणि म्हणून के ए म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. मग एका टर्मचा जर विचार केला तुम्ही तर लक्षात घ्या द कॉन्स्टंट ऍट इक्विलिब्रियम फॉर द डिसोसिएशन रिएक्शन इज नोन ऍज द डिसोसिएशन कॉन्स्टंट. त्याच आयोनिक इक्विलिब्रियम असं सांगितलं. कारण हे बघा एच प्लस आयन देणारा ऍसिड आहे, जो जास्त देणारा तो स्ट्रॉंग आहे, कमी देणारा तो वीक आहे. मग द्यायचा असेल तर याला काय व्हावं लागलं, याला डिसोसिएशन द्यावं लागेल. मग ज्याचं डिसोसिएशन जास्त तो स्ट्रॉंग. मग के ए ची व्हॅल्यू जास्त असेल तर त्याचे जास्त आयन तयार होते, जास्त एच प्लस आयन तयार होते, म्हणून तो कसा स्ट्रॉंग. कळाला तर हवा. हे पहिल्या टर्मिनॉलॉजीचा वापर लक्षात घ्या. दुसरा काय पार्ट आला पी के ए. पी के ए बरोबर आहे निगेटिव्ह लॉग ऑफ बेस 10 के ए. म्हणजे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. के ए ची व्हॅल्यू जास्त असेल तर पी के ची कमी येते आणि म्हणून के ए ची व्हॅल्यू जास्त असेल तर पी के ची कमी येणार, त्यावेळेला तो स्ट्रॉंग ऍसिड. आणि अशा पद्धतीनं आपण के ए आणि पी के ए या व्हॅल्यूवर आधारित आपण ऍसिडची स्ट्रेंथ हा तुम्हाला रिमेंबर या पॉइंट खाली हा भाग तुम्हाला इथं पेज नंबर 276 वर एक्सप्लेन केलेला आहे. आजचा आपला पहिला पॉइंट झाला अकॉर्डिंग टू टेक्स्ट. आपण त्याच पॉइंटला पुढे जाणार आणि तो घेत असताना आता हा आजचा पॉइंट आहे इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स ऑन ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. पॉइंट पाहता इन्फ्लुएन्स ऑन ऑफ ग्रुप असं बोलू आपण ऑफ ग्रुप ऑन ऍसिडिटी. कार्बोक्सिलिक ऍसिड हे ऍसिडिक आहे हे निश्चित स्वरूपामध्ये आपण एक्सप्लेन केलं ज्या वेळेला त्याचे सोडियम बाय कार्बोनेट टेस्ट आपण घेतली त्यावेळेलाच आपल्याला असं लक्षात आलं की कार्बोक्सिलिक ऍसिड हे ऍसिडिक आहे. प्रश्न आता आला की त्याच्यावर परिणाम कर इन्फ्लुएन्स या शब्दाचा अर्थ होतो प्रभाव, त्यावर परिणाम करणारे घटक काय असतील हा आपल्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग होता. आणि जसं दिलंय तसं आपण पाहूया ऑल द कार्बोक्सिलिक ऍसिड डू नॉट हॅव
सेम पीकेए व्हॅल्यू. सर्वच कार्बोक्साइलिक ऍसिड जो आहे यांचा पीकेए व्हॅल्यू जो आहे त्या सेम नसतात. हा आपला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय म्हणतो तो द स्ट्रक्चर ऑफ RCOOH हैज इन्फ्लुएंस द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्साइलिक ऍसिड. कार्बोक्साइलिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे RCOOH आणि हा स्ट्रक्चर हे स्ट्रक्चर हे कार्बोक्साइलिक ऍसिडच्या ऍसिडिक स्ट्रेंथवर इन्फ्लुएंस करतं. इन्फ्लुएंस म्हणजे प्रभाव टाकतं. मग काय म्हणतो तो व्हेरियस हॅलो ऍसिटिक ऍसिड इल्युस्ट्रेट दिस पॉइंट व्हेरी वेल. हॅलो ऍसिटिक ऍसिड, हॅलो ऍसिटिक ऍसिड असा एक पॉइंट आपल्याला दिलेला आहे. इन्फ्लुएंस परिणाम करणारा आणि हा हॅलो ऍसिटिक ऍसिड हा एक पार्ट आपल्यासाठी दिला आहे. आणि एक चार्ट तुम्हाला तिथं दिला आहे, तो चार्ट काय मी काढत नाही, मी फक्त तोंडी सांगतो. पेज नंबर 276 मध्ये एक पिंक कलर मध्ये एक चार्ट दिलेला आहे आणि हा चार्ट ठीक आहे. तुम्हाला काय करतो मी आधी आधी हा एक्सप्लेन करतो. हा ऍसिटिक ऍसिड आहे, तुम्हाला तो पॉइंट तिथं कळणार नाही. या मग ऍसिटिक ऍसिड मधला जर मी एच काढला तर काय होईल रे, CH2COOH. म्हणजे थोडस सोपं करून दाखवतो. आणि चार काढणार नव्हतो पण तुम्हाला मी समजावं यासाठी हा भाग दाखवतो. खूप छान अतिशय महत्वाचा असा हा कन्सेप्ट आहे. या CN BR आणि I असा हा तुम्हाला चार्ट दाखवलाय. F CN BR आणि ऍसिटिक ऍसिडचा हा पहिला पॉइंट आहे. तर तो दाखवत असताना ऍसिटिक ऍसिडला त्यांनी काय केलं, खाली ठेवलं ऍसिटिक. आपल्याला तुलना करायची आहे, कंपॅरिझन करायचं आहे. आणि हे कंपॅरिझन करत असताना पहा 2.90, 2.90, 3.18, पीकेए सेम नसतो हा पहिला पॉइंट झाला. पण आपण के ची व्हॅल्यू जितकी जास्त असेल आणि पीकेची जेवढी कमी असेल तर आपण तो भाग देत असताना एक नॉर्मल लक्षात घ्या, केए जास्त असला तर ऍसिड जास्त, पीके कमी असला तर ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त. याच्यामध्ये पीकेची व्हॅल्यू सर्वात जास्त कोणाची आहे, ऍसिटिक ऍसिडची. म्हणजे सर्वात तो या पाच जणांची तुलना करत असताना हा वीक आहे. आणि म्हणून स्ट्रेंथ ही टॉप पासून बॉटम कडे जात असताना तुम्हाला पुस्तकामध्ये असं लिहून दिलं आहे डिक्रीजेस. अरे आता सीईटीला नेटला क्वेश्चन्स कसे विचारले जातात लक्षात घ्या. तुलनात्मक दृष्टिकोनातून विचारलं तर आपण सांगणार फ्लोरो ऍसिटिक ऍसिड इज मोस्ट स्ट्रॉंगर अमाउंग द हॅलो ऍसिटिक ऍसिड. हॅलो ऍसिटिक ऍसिड हा का वापरला बरं, ऍसिटिक ऍसिडचा हायड्रोजन काढून हॅलोजन टाकल्यामुळे त्याला हॅलो ऍसिटिक ऍसिड म्हणलं. आपण हॅलोजन्स मध्ये फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन ऍस्टॅटाइन पैकी 85 नंबरचा ऍस्टॅटाइन हा रेडिओएक्टिव्ह असल्या कारणाने निसर्गामध्ये आढळत नसल्या कारण आपण चार वापरल्या. फ्लोरिन रिएक्टिव्ह असलं तर रिएक्शन देत होतो. मग या हॅलो ऍसिटिक ऍसिडचं कंपॅरिझन केले. मग आता आपल्याला प्रश्न विचारला तो सीईटीला अनेक याच्यावर 50 प्रश्न तयार होतात ना. ऍसिटिक ऍसिड आणि फ्लोरो ऍसिटिक ऍसिड मध्ये जर तुम्हाला स्ट्रेंथ विचारले तर निश्चितच तुम्ही काय सांगणार, ऍसिटिक ऍसिड हा फ्लोरो ऍसिटिक ऍसिड पेक्षा वीक आहे किंवा फ्लोरो ऍसिटिक ऍसिड हा ऍसिटिक ऍसिड पेक्षा स्ट्रॉंग आहे. कशाची तुलना, आता एक प्रश्न सांगितला म्हणजे आला. किंवा मग ऑर्डर असेल, तुम्हाला हे तिघं जण दिले याच्यात ऑर्डर कसे, तुमची ऑर्डर असेल हा कमी वीक, त्याच्यानंतर हा स्ट्रॉंग, त्याच्यानंतर हा स्ट्रॉंग, पाच जणांची ऑर्डर दिली तर किंवा हे तिघं जण दिले तर हा सर्वात स्ट्रॉंग, त्याच्यापेक्षा हा कमी, त्याच्यापेक्षा हा कमी. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज ज्या आहे त्याच्या आधारे तुम्ही एक्सप्लेन करू शकता त्याला म्हणायचं ऍसिडिक स्ट्रेंथ आणि हॅलो. त्याचा प्रश्न काय चालला होता आपला म्हणते का, हा पॉइंट होता कार्बोक्साइलिक ऍसिडचा पीकेए प्रत्येक ऍसिडचा सारखा नसतो. आहे का बघा, आणि हा का नसतो तर आजच्या पॉइंटचा मेन पॉइंट आहे इन्फ्लुएंस ऑफ ग्रुप. तर हा जो ग्रुप आहे याचा इन्फ्लुएंस त्याच्यावरती होतो म्हणून कार्बोक्साइलिक ऍसिडचे सगळ्यांच्या पीकेए व्हॅल्यू ह्या स्ट्रॉंग सारख्या नसतात.
बघा हॅलोजन्स दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये जातो मी. हॅलोजन्स आर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम्स अँड एक्झर्ट द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग नेगेटिव्ह इंटरफेस. मी सर्व शिकवलं तुम्हाला. मी द निगेटिव्हली चार्ज कार्बोक्सिलेट आयन इन द कॉन्जुगेट बेस ऑफ द हॅलो ॲसिटिक ॲसिड गेट्स स्टॅबिलाइज्ड बाय निगेटिव्ह इंडक्टिव इफेक्ट ऑफ हॅलोजन विच इज रिस्पॉन्सिबल टू डिफ्यूज द निगेटिव्ह चार्ज. आता लक्ष द्या, टेक्स्टबुकमध्ये जो तो पॉईंट दाखवला आहे हा एक्स, हा सी एच टू, हा सी डबल बॉन्ड ओ, हा ओ, हा मायनस. तुम्हाला जसं दाखवलं तसं दाखवतोय मी. हा मायनस म्हणण्यापेक्षा त्याने आपल्याला एक रेझोनन्स केला आहे, हायब्रिड केला तयार. आणि तो काय म्हणतो की कार्बोक्सिलेट कॉन्जुगेट. आता कॉन्जुगेट शब्दाचा अर्थ लक्षात येतो का बघा. हा आर सी ओ ओ एच हा ॲसिड आहे आणि त्याचा हा कार्बोक्सिलेट ॲनियॉन आहे ना, हा कॉन्जुगेट बेस आहे. हा मागच्या सेक्शनमध्ये आपण अभ्यास केला होता. तसा तो काय म्हणतो, ह्या हॅलोजन्स जे असतात हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ इज नोन एज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि त्यामुळे हे काय करतात, हॅलोजन हे आपल्याकडे इलेक्ट्रॉनची पेअर ओढण्याचा प्रयत्न करतात. आणि मी हेही सांगितलं होतं की परमनंट पोलरायझेशन इन अ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड रिझल्टेड इन ट्राय पोलरायझेशन एज इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन ओढणारे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात आणि अल्काइल ग्रुप पॉझिटिव्ह दाखवतात. आता याच्यामुळे काय झालं, वाक्य काय वापरलं बघा त्याने, विच इज रिस्पॉन्सिबल टू डिफ्यूज द निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज दाखवला. आता इथे हा इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे, याला इलेक्ट्रॉन उडल्यामुळे कार्बनचा इलेक्ट्रॉन इकडे गेला आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा डिफ्यूज व्हायला. डिफ्यूज म्हणजे तो कमी होतोय तिथं. का होतोय, कारण तो या कार्बनकडे शिफ्ट झाला, हा हॅलोजनकडे आलाय. पुढचा पॉईंट लक्षात घ्या. हायर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हॅलोजन ग्रेटर इज द स्टॅबिलायझेशन ऑफ द कॉन्जुगेट बेस. हा आणखी एक महत्वाचा पॉईंट. हा एक्स जेवढा इलेक्ट्रॉन इकडे ओढेल, ह्या एक्सच्या इलेक्ट्रॉन ओढल्यामुळं हा कार्बोक्सिलेट ॲनियॉन जो आहे का, हा स्टेबल होतो. हा महत्वाचा पॉईंट समजून घ्या. जेवढा हा हा इकडे ओढला जातो तेवढा हा स्टेबल होतो. आणि जेवढा याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते तेवढा हा जास्त स्टेबल होतो. हा पॉईंट तुम्हाला इथे एक्सप्लेन केलाय. त्यानंतर काय म्हणतो तो, स्ट्रॉंगर इज द ऍसिड अँड स्मॉलर इज द पी के ए व्हॅल्यू. म्हणजे जेवढा एक्स जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह तेवढं कॉन्जुगेट बेस म्हणजे कोण, कार्बोक्सिलेट. हा शब्द लक्षात घ्या, कार्बोक्सिलेट ॲनियॉन. कार्बोक्सिलेट ॲनियॉन हा जो आहे हा जास्त स्टेबल होतो आणि त्याची पी के ए व्हॅल्यू जी आहे ही कमी येणार. म्हणजे उदाहरणार्थ क्लोरोॲसिटिक ॲसिड जो आहे तो, कारण फ्लोरिन पासून ते एकतर हॅलोजन मध्येच नव्हे 17व्या ग्रुप मध्ये प्रामुख्याने पी ब्लॉक पिरियडिक टेबल मध्ये राईट साइडला असणारा जो सेक्शन आहे त्यामध्ये 15 16 17 आणि 18 या चार ग्रुपचा समावेश होतो. महत्वाचा जो भाग आहे तो पी ब्लॉक या टॉपिक मध्ये बोलतोय आपण. पण ऍक्च्युली ओरिजिनल पी ब्लॉक मध्ये 13 14 15 16 17 आणि 18 चा समावेश होतो. या 17व्या ग्रुप मध्ये फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन आणि ॲस्टॅटाईन यांचा समावेश आहे. 5 मूलद्रव्य याला हॅलोजन्स असं म्हणलं जातं. हॅलॉस म्हणजे सी सॉल्ट आणि जन म्हणजे जनरेट म्हणजे टू प्रोड्यूस. समुद्रातील क्षारापासून ज्याची निर्मिती होते त्याला हॅलोजन्स असं म्हणलं जातं. प्रामुख्यानं 9 नंबरचा हा फ्लोरिन हा 9 17 35 53 आणि ॲस्टॅटाईन नाही आपल्याकडं 85. यामध्ये केवळ हॅलोजनच्याच ग्रुपमध्ये नाही तर 92 मूलद्रव्यामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणारा हा फ्लोरिन आहे. आणि म्हणून जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट निगेटिव्ह जास्त असेल. काय कशामुळे होतं असं लक्षात घ्या. ऍसिडिक स्ट्रेंथ का होते, आता एक पॉईंट तरी पुस्तकात दिला नाही तो मी तुम्हाला सांगतोय. आता हा कार्बोक्सिलेट ॲनियॉन कसा तयार झाला रे, लक्ष द्या व्यवस्थित. पॉईंट पाहता, हायएस्ट प्लस गेला बाहेर, गेला इथून बाहेर. काय होऊ लागलं, कार्बोक्सिलेट ॲनियॉन म्हणून ते वीक आहेत हा पॉईंट होता. कारण हे असा भाग होता, हा भाग असल्यामुळं काय होऊ लागलं की तो इकडचा हायड्रोजन निघून गेला तर तो असा व्हायचा. म्हणजे हायड्रोजनला बाहेर जायच्या ऐवजी तिथंच निगेटिव्ह चार्ज भेटू लागला.
पण बेसिकली कार्बोक्साइलेट आणि ऍसिडिक कॅरेक्टर आपण एक्सप्लेन केलं म्हणून तो लवकर बाहेर नाही गेला म्हणून तो वीक होता. पण आता एक प्रामुख्याने लक्षात घ्या, एच प्लस हा इकून गेल्यावर बाहेर त्याला कोण पाहिजे, बाहेर इलेक्ट्रॉन्स पाहिजेत त्याला. बाहेरचे इलेक्ट्रॉन्स त्याला पाहिजे असल्या कारणाने त्या एच प्लसला इथे जर निगेटिव्ह चार्ज भेटला तर तो इथंच राहील आणि इथं नाही भेटला तर तो बाहेर जाईल. मग काय झालं की हा जो कोणता दोन्हीवरचा आपण निगेटिव्ह चार्ज इथं दाखवला हा हा कोणावर आहे, हा कार्बनवर आहे, हा डिफ्यूज करतो, कार्बन कुठे इकडे शिफ्ट होतो. तर पहिला भाग काय झाला माहित का, या कार्बनचे इलेक्ट्रॉन ह्या हॅलोजनचे इलेक्ट्रॉन हॅलोजन मोडले ह्या कार्बनचे, हे पहा या कार्बनचे इलेक्ट्रॉन मोडले या कार्बन, याच्यामुळे कार्बनचे इलेक्ट्रॉन एका साईडनं ओढले. आता काय होतं की समजा आपल्याला एका दिशेनं या दिशेने एखाद्यानं ओढलं असं ओढलं या साईडनं तर आपण बॅलन्स करायला काय करतो, दुसऱ्या साईडकडे लक्ष देतो. तसं याचे इलेक्ट्रॉन यानं ओढल्यामुळे हा इम्बॅलन्स झाला आणि इम्बॅलन्स झाल्यावर हा प्रश्न उभा राहिला. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी काय केलं, हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे ओढायला लागले. मग हा इलेक्ट्रॉन इकडे ओढल्यामुळे काय झालं की समजा 100% पॉझिटिव्ह चार्ज आहे तर तो चार्ज कमी होत 20-25% झाला. मग आता सॉरी निगेटिव्ह चार्ज, मग आता एच प्लस इथं कधी थांबला असता, जर निगेटिव्ह चार्ज जास्त असला असता तर मग हा जर कमी होऊ लागला तर मग एच प्लस बाहेर जातो. मग एच प्लस बाहेर गेला तरच तो ऍसिड आहे आणि म्हणून ऍरेनियाच्या थेअरीनुसार हा एच प्लस याला स्टॅबिलायझेशन असं म्हणायचं. स्टॅबिलायझेशन मध्ये निगेटिव्ह चार्ज डिफ्यूज होतो हा शब्द पुस्तकात वापरलेला आहे आणि या कारणाने आपण हा पॉइंट या पद्धतीने लक्षात घ्यायचा. अशा पद्धतीचा ऍसिडिक कॅरेक्टर जे आहे प्रामुख्याने आहे. म्हणून पेज नंबर 276 वरचं अर्ध पेज जे आहे हे आता अलॉंग विथ चार्ट आपण एक्सप्लेन केलं. 50 प्रश्न सीईटी आणि नीटच्या माध्यमात तयार होतात. बेसिक लक्षात घ्या काही गोष्टी. ऍसिडिक कॅरेक्टर म्हणजे एच प्लस आयन देणे. एच प्लस आयन द्यायला उशीर का होतो कार्बोक्साइलेट एनियॉनला, कारण तिथं निगेटिव्ह चार्ज होता. पण जेव्हा हॅलोजन सारखा भाग आला तर हॅलोजन सारखा भाग आल्याच्या नंतर कॅरेक्टर काय झालं की त्याला निगेटिव्ह चार्ज कमी झाल्यामुळे एच प्लसला बाहेर जावं लागलं. एच प्लस बाहेर जाणं म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर. म्हणून हॅलोजन जितकी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तेवढा तो कार्बोक्साइलेट एनियॉनला स्टॅबिलाईज करतो, तेवढी त्याची पीकेची व्हॅल्यू कमी असते आणि तेवढा तो जास्त स्ट्रॉंग असतो. म्हणून क्लोरो ऍसिटिक ऍसिड हा सर्वात स्ट्रॉंग, क्लोरो ऍसिटिक ऍसिड हा त्याच्यानंतर, ब्रोमो ऍसिटिक ऍसिड त्याच्यानंतर, आयोडो ऍसिटिक ऍसिड त्याच्यानंतर, त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिड. हा अतिशय महत्त्वपूर्ण भाग जो आहे हा ऍज इट इज जसं पेज नंबर 276 वर एक्सप्लेन केलंय त्याच पद्धतीचा भाग मी इथे एक्सप्लेन केला. आता पुढचा पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. सर्व एकदाच टाकलं, थेरी आहे थोडी समजणार नाही. हां.